थांबवायचा की वाढवायचा हे सरकारच्या हातात आहे. कारण आरक्षण जर लवकर मिळालं तर हिंसाचार लगेच थांबवणं आणि आरक्षण नाही मिळालं तर असंच होत राहील. जर सरकारला जागायची असेल तर हिंसाचार केला पाहिजे. आणि 58 महामुक मोर्चे एवढ्या शांततेत काढूनही सरकारने आतापर्यंत निर्णय न घेतल्यामुळं मराठा समाजानं हे हिंसक वळण मोर्चाला लावलं आहे. हिंसक वळण लागायला नव्हतं पाहिजे. पुरोगामी महाराष्ट्राला हे गालबोटे असं म्हटलं जातं की मराठ्यांना का आरक्षणाची गरज आहे, ते त्यांच्याकडे जमिनी आहेत. पण आता जसं जसं जमिनीचे पण तुकडे झालेत त्यामुळे ह्या आरक्षणाच्या मागणीला जोर आलाय. नाही, आम्हाला आरक्षण हवं होतं ते अजून काही भेटलेलं नाहीये. फाशीची शिक्षा सुनावली गेलीये पण अंमलबजावणी नाही झालीये. बाकीचे जे पॉईंट होते ते सुद्धा सरकारने नुसतं बैठका घेतात, समित्या नेमतात पण त्याच्यावर ठोस निर्णय असा काही देत नाहीत. आत्महत्या करणं हा त्याच्यावरचा पर्याय नाहीये. आरक्षण मिळवलं पाहिजे, त्याच्यासाठी झगडलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्या हक्कांसाठी लढलं पाहिजे. कोपर्डी प्रकरणामुळे खूप जणांच्या शाळा बंद झाल्यात. पालकांमध्ये ही भीती आहे की आपली मुलगी जर शाळेमध्ये पाठवली तर परत सुरक्षित ती घरी येईल का. सर्वांना समान संधी शासनाने उपलब्ध करून द्यावी अशी आमची सर्वांची मागणी आहे.